48 48 सामानचा आव्हान. तर पहिलं शब्द घेऊन आलाय धीरज तामोरे, सामोर जाईल तो मात्र मोहित नाईक आणि त्यांच्या बरोबर आहेत ते मात्र राकेश धनू. पहिला चेंडू धीरजचा, पहिला चेंडू इकडे मात्र सोडला जातोय. पंचांचा वाईटचा इशारा, खराब चेंडूचे संकेत. तर पहिला चेंडू मात्र खराब जातोय, वाईट बॉल, लोअर फुलटा चेंडू आणि कोणतीही धाव नाही. तर धीरज पहिला चेंडू खराब, त्यानंतर मात्र चेंडू निर्धाव. मोहित नाईक मात्र अजूनही आपलं त्यांनी खातं खोललं नाहीये. पुढचा चेंडू अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार, षटका अप्रतिम. फटका आहे, पहा ऑप्शन म्हणजे किती बाहेर चेंडू होता, त्याला मिड विकेट ना खेळणं नॉट इझी. धावसंख्या फलकावर लागला ती मात्र 7. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, ओ हा मात्र नो बॉल आहे, नो बॉल, नो बॉल. धावसंख्या फलकावर ती 8. आता मात्र इकडे थोडस. पुढचा चेंडू नो बॉल आहे, त्यामुळे पाहायचं काय होणार आहे. चेंडू मात्र जातोय आउटफील्ड स्लो आहे, त्यामुळे इकडे 2 धावा आरामात पूर्ण होतील. 2 षटकार मला वाटतं यायला हव्या होत्या. जो फ्री हिटच्या आधीचा चेंडू, जसं मी नेहमी म्हणतो की अगर घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढी क्यों करनी चाहिए. तुमचं प्लेइंग इलेव्हन द्या मराठा साईनगर, आपलं प्लेइंग इलेव्हन द्या. धावसंख्या फलकावर ती जवळजवळ 10. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय, तो मात्र धीरज. ओ ह्या मात्र चेंडू फळीवर आला नाही, चेंडू मात्र निर्धाव जातोय. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज. धावसंख्या फलकावर ती 10. 5 चेंडू आतापर्यंत झालेत, 2 षटकार कमी पडलेत या षटकात. आणि हा चेंडू षटकार, षटकार अप्रतिम. धावगती हवी होती आणि ती आलेली आहे. साईनगर संघ, साईनगर, साईनगर दांडी संघ आपली प्लेइंग इलेव्हन तयार ठेवा. तर आता मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय विवेक धवने, दांडी एक्सप्रेस. तर युनिटी बी चा भरवशाचा आणि सर्वात घातक फलंदाज राकेश धनू ऑन स्ट्राईक. तन्विश वजे याच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असतो. असे राकेश धनू मात्र फलंदाजीसाठी तयार होत आहे. 12-32 चांदी टीमचं नाव आहे, 14-32 आणि 12-32. चला पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, डावखुऱ्या गोलंदाज आणि डावखुऱ्या फलंदाज आमने सामने आहे. बोल, यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू, गेन अंदर दंडी बाहेर. Shut up.
इकडे मात्र आपण पाहतोय की मोठा झटका लागतोय. तर जाऊया नवीन फलंदाज जातोय नचिकेत. आता मात्र समीकरण आहे 11-32 नचिकेत ऑन स्ट्राइक. 11-32 मात्र चांगला चेंडू सिंगल्स मात्र मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न असावा आणि बघता बघता दोन धावा पूर्ण आहेत. 10 चेंडू 30 धावा 10 चेंडू 30 प्रत्येक चेंडूवरती हेरी धावावी आहे. 10 मध्ये 30 10 मध्ये 5 मारायचे पहिया. नचिकेत फलंदाजीसाठी तयार. गोलंदाज विवेक इकडे मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटवर येत नाही. 9 मध्ये 30 9 चेंडू 30 धावांची गरज आहे. युवा खेळाडूंचा भरणा आपण पाहतोय. दोन्ही युवा खेळाडू आपण म्हणतो मोहित आणि त्याच्याबरोबर मात्र आपण पाहतोय फलंदाज नचिकेत. आज मात्र मोहितचा रिव्हर्स खेळण्याचा जो स्ट्रोक होता तो चुकीचा होता. मात्र मित्रांनो रबर बॉलला जी मोहितनी आर्यनच्या ग्राउंडवर जो रिव्हर्स मारला होता तो अजूनही डोळ्यासमोर आहे. अप्रतिम रिव्हर्स आणि हरकेश मेहर यांच्याबरोबर सलामीला तो गेला होता आणि नॉट आउट दोघंही आले होते. तो सामनाही माझ्या डोळ्यासमोर आहे. तर पाहूया आजही त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू लोअर फुल टॉस होता. इकडे मात्र चेंडूला खेळून काढलाय. जोपर्यंत दोन धावा पूर्ण होतील इकडे गौतम आकरे जोपर्यंत येईल तोपर्यंत धावसंख्या फलकावर लागतरी मात्र आता 20 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा 7 चेंडू 28 धावा प्रत्येक चेंडूवर चौकार. 7 मध्ये 28 इकडे मात्र हा खराब चेंडू. 7 मध्ये 27 7 चेंडू 27 धावांची गरज आहे. 7 चेंडू 27 कांबोडा संघ फुलटॉस षटकार व्हायला होता मात्र झेल जातो आणि गडी बात आउट.
कारण आता मात्र धावा हव्यात त्या पाच मध्ये एकवीस, पाच मध्ये एकवीस. कांबोळा संघ, कांबोळा संघ प्लेइंग इलेव्हन द्या. कांबोळा संघ या पुढचा चेंडू, लोअर फुलटा चेंडू, पहिली धाव मात्र आरामात घेतलाय आणि इकडे मात्र दोन धावा पूर्ण. चार मध्ये एकोणीस, चार मध्ये एकोणीस. मोहित नाईक उभरता सितारा या मोहित नाईक. आणि जर हा सामना जिंकवला तर नागेश नाईक यांच्याकडून 500 रुपये. अप्रतिम फटका, षटकार अप्रतिम. चढलाय तुये वरी गो मन माया, पडलाय तुये वरी तुये हटी. नागेश नाईक यांच्याकडून 500 रुपये आहेत जर हा सामना जिंकला तर या युनिटी बीनी. तीन मध्ये जर 12 आले तरी युनिटी बी संघ विजयी होऊ शकतो. पुढचा चेंडू इकडे मात्र हा वाईड बॉल. तीन मध्ये 12. मोहित, मोहित हाच नारा मात्र सध्या गाजतोय. काय करेल, आईच्या चेहऱ्यावरही टेन्शन आहे, वडिलांच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे. आज मात्र जर मुलांनी कारनामा केला तर कित्येक वर्ष हा सामना आठवला जाईल. तीन मध्ये 12 आणि युट्यूबवरही त्याला तो पाहता येईल की मी काय केला एकंदरीत. ओ याई मात्र हा चेंडू यष्टावर उडून आहे. दोन मध्ये 12. पंच गणेश राऊ खूप अनुभवी पंच आहेत. तीन मध्ये 12 होते, आता दोन मध्ये 12. 28 वर खेळतोय. चार षटकार मारलेत मोहितनी. आज मात्र प्रेक्षकांच्या हृदयावर राज करतोय. भलेही धावा जास्त दिल्या असतील गोलंदाजी मध्ये. ओ आता मात्र वाईड. दोन मध्ये 11, दोन मध्ये 10 आल्या तरी युनिटी बी विजयी. दोन मध्ये 10 आल्या तरी विजयी, युनिटी बी विजयी होऊ शकतो. दोन मध्ये 10 आल्या तरी, कारण तीन गडी बाद झाले होते ते ध्येय इलेव्हनचे. तीन गडी बाद ज्याच्यामध्ये गौतम, योगेश आणि कुणाल, तर इकडे मात्र बाद झालेत ते राकेश आणि नचिकेत. म्हणून संघ आलेला आहे. आपली प्लेइंग इलेव्हन देऊन ठेवा. पुन्हा एकदा वाईड. दोन मध्ये 10. मॉडर्न शिरगाव, मॉडर्न शिरगाव माजिद भाई प्लेइंग इलेव्हन दो ना, प्लेइंग इलेव्हन दो. ओके, दोन मध्ये 10. आता सामन्याकडे पहा. मधुकर बोर्डे यांच्याकडून जर सामना या दोन षटकार लागले तर मात्र 200 रुपये. ओ मात्र इकडे गौतमनी काम केलंय. एक मध्ये 10, एक मध्ये 10 गेलेले कित्येक वेळा तरी आम्ही पाहिलेत. आणि आज अशी काही चुकी होईल का? मला वाटतं रणजी ट्रॉफी जी झाली होती त्या सामन्यात एक चेंडू 10 धावा असताना तो सामना समोरच्या संघाने जिंकला होता. आणि एक मध्ये 10, एक मध्ये 10. मात्र आज मी मोहितचं कौतुक करेल. अप्रतिम फलंदाजी, प्रेक्षकांचे हृदयावर त्यांनी मात्र राज केलं आजच्या संपूर्ण दिवसात. आणि सामना जिंकतोय ध्रेय इलेव्हन. वेल प्लेड मोहित यार, वेल प्लेड, वेल प्लेड. पहा गौतम आकरही त्याला त्याची प्रशंसा करतोय. कुठून त्यांनी खेळलाय, वेल प्लेड, वेल प्लेड. Oh, 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 oh
पवन सूत नवली संघ खजना नु डोल मान दी।